अंगावर प्रसाद पाठवित आहे, अंगारा लावावा व पूजा करावी. मुलीने व्यंकटेश स्तोत्राचा दररोज 3 वेळा पाठ करावा. अंगार प्रसाद गुण येण्याची निश्चित तारीख व थोडा उपासना अशी उत्तरे विकोचित मिळतात. बरेच वेळा गुण येईल, अमुक दिवस अमुक करावे वगैरे सूचना अगर उपासना करावी, पण उपासना सुरू येण्यापूर्वी होण्यापूर्वीच गुण येण्याची निश्चित तारीख दिलेले पत्र म्हणून या पत्राचा मुद्दाम उल्लेख केला. मला वाटते आलेला गुण टिकून राहावा व संरक्षणात्मक बचाव शक्ती वाढून असलेल्या त्रासातून मुक्ती होण्यासाठी ती स्वयंपूर्ण व्हावी म्हणून ही उपासना दिलेली असावी. एकामेक अशी प्रकारची हजारो उदाहरणे देता येतील. सर्व बाबतीत बहुतेक वेळा अंगारा प्रसाद दिला जात असे, काही वेळा काही उपासना सुचवली जात असे. या उपासनेतसुद्धा बरेच प्रकार होते. कोणाला गाणगापूरला केशर पूजा दर्शन सुचवले असे, कोणाला माणिकप्रभूंच्या फोटोची पूजा सांगितली असे, कोणाला साईबाबाचा फोटो, कोणाला पांडुरंगाचा, अक्कलकोट स्वामींचा, असे विविध त्रयदैवतांचा उपासना असेल. वैदिकांना काही विशिष्ट वैदिक सूत्राची सुत्ताचे पाठ असेल. कुणाला दिगंबर दिगंबर असे भजन 1 तास रोज सायंकाळी करायला सांगितले आहे. कुणाला शिवाय नमः नमः शिवाय याचा तासभर भजन जप असे कुणाला कुलदेव गुरुचरित्राचे सप्ताह असत, रोज 1 अध्याय असे. अगर निदान 5 ओव्या तरी न चुकता वाचा असे कुणाला दासबोध, कुणाला शिवलीलामृत, कुणाला सिद्धरूढ विजय हरिविजय, कुणाला काही स्तोत्र वासुदेवनंद सरस्वती किंवा इतर कोणते तरी, कुणाला मंत्र मंत्रात्मक श्लोक, कोणाला मनाचे श्लोक, अशा विविध प्रकारचे काही तरी करायला सांगितलं जात असे. अशा विविध कारण मानवी आयुष्यात भोगाव्या लागणाऱ्या ताप पापातून मुक्त करीत असताना त्यांच्या आत्मिक कल्याणाचा मार्ग सुचून त्याला प्रगतीपथाकडे नेणारा मार्ग दाखवण्याचे त्यांचे काम अविरतपणे चालू आहे. सत्ता पैसा शक्ती यांच्या उन्माद आपल्या हातून कधी किती कोणाकोणाच्या गळीतपणे घडत असतात या निमित्ताने पाहायला मिळतात. यासाठी स्वामी नेहमी सांगत असत, व्यवहारात वागताना माणसाने नेहमी सावध खबरदार असणे जरुरी आहे. दुसऱ्याला आत्म्याला दुःख व अगर त्रास होईल असे उर्मट लागट रागाचे उखळ्या पाखळ्या काढणारे बोलणे टाकावे. अपशब्द तोंडापाठे निघू नये. पैसा धन साठवण्यासाठी नव्हे तर खर्च करण्यासाठी मिळायचे असते. माणसाची हाव इतकी मोठी आहे की सर्व जगाच्या संपत्तीचा तो मालक बनला तरी तो पुरा व्हायचा नाही. म्हणून जरुरीपेक्षा जास्त संचय करण्याची वृत्ती तोडली पाहिजे. काही वेळा देवापुढे ठेवले जाणारे जिन्नस त्यांचा व्यवस्था नेऊन ठेवणे, प्रसाद म्हणून परत देणे वगैरे कामे श्री स्वामी सूचनेप्रमाणे करीत असत. त्यामुळे कोणाला कोणत्याही गोष्टीचा गरज पडली तर ते माझ्याकडे मागायचे येत. मी मागे माहितगार म्हणून कधी सुई दोरा, कधी एखादी पुस्तक, औषध, साबण असे काही गावात दुकान असे नव्हतेच. कोणतीही गोष्ट हवी असेल तर माणूस पाठवून राजापूर वा कोड्या येथून 4-6 मैलावर आणावी लागत असेल. त्यामुळे कोणती उगवणी दिसू असू नये म्हणून क्वचित लागणाऱ्या वस्तूमध्ये संग्रही ठेवावी लागत. हेतू इतकाच की शहर गावातून आपल्या निमंत्रणानुसार आल्याची कोणतीही गैरसोय होऊ नये. येणाऱ्या भक्तीमध्ये काही मामूली व्यक्तिव्यसने असलेलीही असत. पान तंबाखू खेडेगावात व्यसनच मानले जात नाही तर ती एक शिष्टाचार प्रकार मानला जात असे. त्यामुळे ती सोय नेहमीच असे. पण विडी सिगरेट तपकिरीवाल्यांचे काही वेळा गैरसोय व्हायची, पण मग आणून देत तसत. एखादा एक गृहस्थ सरळ माझ्याकडे आला, म्हणाला मला टेमरी विड्या हव्या आहेत. ते ऐकून मला जा राग आला. मनात आले देवाच्या उत्सवाला आलेला ह्याच्या व्यसनीचे पूर्तता देखील यजमान स्वामीनेच करावीच किंवा, पण उघड काही बोललो नाही. त्याला सांगितले विड्या आणलेला नाही पण आणून देतो. सुमारे तासभरात सावंतवाडीतील एक भक्त आला. त्याने देवापुढे 500 टेमरी विड्या व 500 कुडा विड्या यांचे बंडल ठेवले. मला विशेष आश्चर्य वाटले. आपण मिठाई फळे नारळ फुले धरून आणलेले पदार्थ देवापुढे ठेवतो, ह्याच भावने विडी व्यवसायातील यांनी देवापुढे विड्या ठेवल्या. दर्शन घेऊन तो आपल्या जन्मस्थानाकडे गेला. मी मात्र गोंधळून गेलो होतो. आपल्या व्यसनपूर्तीसाठी विड्यांची मागणी करणाऱ्या भाविक आणि करत असलेल्या व्यवसायातील देवाच्या वाटा देवाला देणाऱ्या विडी व्यावसायिक भाविक ही दोन्ही रूपे आहेत होती. कदाचित आपल्याला भक्तांनी निमंत्रण केलेल्या कोणाची कसलीही गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्यक्ष परमेश्वर या दोन्ही गोष्टींचा व्यवस्था केली आहे नाही ना. सर्व कामे तुम्ही करत असतात असला तरी प्रत्यक्ष ती मीच ठरवल्याप्रमाणे घडत आहे.
या परमेश्वर संकेतात प्रत्युत्तर नाही ना।